नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, राजकारणात प्रत्यक्ष सक्रिय राहण्याचं एक वय असतं. ठीक आहे, कुणाकुणाची काम करण्याची क्षमता ही वेगळी वेगळी आहे, पण 80-85 वर्ष वय झालं तरी आपणच नेता आणि आपणच म्हणू तसंच व्हायला हवं असं करून चालत नाही. याचा अर्थ सक्रिय राहण्याची क्षमता कमी झाली असा होत नाही, तर आपणच सक्रिय राहिलो तर नव्या पिढीला कधी संधी मिळणार हा यामागचा खरा अर्थ असतो. मात्र राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बाबतीत ते थांबायलाच तयार नाहीत म्हणून अजित पवार यांनी आपला सवता सुभा मांडायची भूमिका घेतली आणि आजही ते वारंवार निवृत्त होण्याचं वय होऊन गेलं तरी काही लोक थांबायचं नाव घेत नाहीत असं म्हणून एक प्रकारे शरद पवार यांच्या या वयात सक्रिय असण्यावर निशाणा साधत आहेत. वय झाल्यानंतर काही वयाच्या नंतर थांबायचं असतं, हा वर्षानुवर्ष चालत आलेली ती परंपरा आहे. परंतु काही काही जण ऐकायला तयार नाही, हट्टीपणा करता. माणूस साठीला आमच्या राज्य सरकारमध्ये तर 58 रिटायर होतात, ते म्हणतात अरे आम्हाला 60 तरी ठेवा. काही जण 65 रिटायर होतात, काही जण 70 रिटायर होतात, काही 75 रिटायर होतात. 80 झालं तरी माणूस रिटायर होणार, 84 झालं तरी तुम्ही थांबणार काय? चाललंय काय? अरे आम्ही आहे ना करायला, आम्ही कुठं चुकलो तर सांगा ना आम्हाला. त्याच्यामध्ये आमच्यामध्ये तेवढी धमक आणि ताकद आहे. आता याला जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे नेते बापाला निवृत्त करायचं नसतं असं म्हणून त्याला प्रतिवाद करत असल्याचं दिसून येत असलं तरी अजित पवार यांनी दाखवलेली हिंमत आणि ताकद ही या लोकांना सतावते, त्यामुळेच त्यांच्याकडून अशी विधानं होत आहेत. मराठीत एक म्हटलं जातं की झाडाखाली झाड मोठं होत नाही. आता इथं झाड मोठं होत नाही याचा अर्थ शब्दशः न घेता त्याच्या मोठं होण्याला मर्यादा असतात. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ते मोठं होत असतं, त्याला उत्तम अन्नद्रव्य पाणी वगैरे मिळत असतं आणि नंतर त्याची वाढ थांबते खुंटते. असाच प्रकार राजकारणात देखील आहे. शरद पवार यांनी हे खूप आधी ओळखलेलं होतं, म्हणूनच ते वयाच्या 38 वर्षी राज्याचे मुख्यमंत्री बनले. आता ते कसे बनले काय ते सगळं उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तेव्हापासून राजकारणातील आपलं अस्तित्व त्यांनी वेगळं ठेवलं. त्यांच्या राजकीय भूमिका आणि खेळ्या याचा अंदाज नसल्यामुळं, म्हणजेच त्यांच्या बेभरोशी राजकारणामुळं त्यांना अनेकदा राजकारणात निराशा पदरात पाडून घ्यावी लागलेली होती, हा इतिहास आहे. आता विषय हा आहे की अजित पवार यांनी घेतलेली भूमिका आणि त्यामुळं शरद पवार यांच्या गटात उदाहरणादाखल जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या नेत्यांना त्याचा होत असलेला त्रास. अजित पवार यांनी जेव्हा वेगळी भूमिका घेतली त्यावेळी वांद्रे इथं झालेल्या जाहीर सभेतच त्यांनी शरद पवार यांच्याबद्दल पहिल्यांदा जाहीरपणे तुम्ही कधी थांबणार आहात की नाही, कान धरा, लक्ष ठेवा असं म्हणत या भूमिकेत जायला पाहिजे असा सल्ला दिलेला होता. पण हे करायला शरद पवार तयार नाहीत म्हणून अजित पवार यांनी पक्षात वेगळी भूमिका घेतली. आता अजित पवार यांची 60 झालेली आहे, त्यामुळं त्यांनाही वाटत असेल की आपण स्वतंत्रपणे नेतृत्व करू शकतो, पक्ष चालवू शकतो. वास्तविक हे वाटायला हवं आणि त्यांनी त्यांच्या मनात काय आहे ते स्पष्टपणे बोलूनसुद्धा दाखवलेलं आहे. जितेंद्र आव्हाड म्हणतात बापाला कधी निवृत्त करायचं नसतं आणि बापाला निवृत्त करायचं नाही म्हणजे किती दिवस बापाच्या जीवावर जगायचं, याला पण काही मर्यादा आहे. बाप निवृत्त होतो म्हणजे तो काही आपलं सगळं अंग काढून घेतो असं नाही. त्याचं लक्ष पोरं काय दिवे लावतात, कुठं चुकतात, गाडी बरोबर रुळावर आहे की नाही याकडं असतं. मागे एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यात कलगीतुरा रंगलेला होता. विषय होता काका पुतण्या. त्यावेळी अजित पवार यांच्यावर टीका करताना राज ठाकरे असं म्हटलेले होते की काकाच्या जीवावर जगायचं एक वय असतं. तिथं राज ठाकरे यांनी निर्णय लवकर घेतला, इथं अजित पवार यांना तुलनेत थोडा उशीर झाला. जितेंद्र आव्हाड यांना नेमकं काय म्हणायचं आहे हेच लक्षात येत नाही. बाप कधी निवृत्त होत नसतो, बरोबर आहे, निवृत्त होतच नसतो, फक्त प्रत्यक्ष सक्रिय सहभाग हा त्यातला कमी झालेला असतो. पण झालं आहे असं की सत्ता गेली, पक्षात फारसं कोणी नेते उरलेले नाहीत, पदाधिकारी उरले नाहीत आणि देशातलं राज्यातलं राजकीय वारं बघता आपली डाळ काही शिजत नाही म्हटल्यानंतर रोज उठून अजित पवार यांच्या विधानावर बोलायचं आणि प्रसिद्धीच्या बांधवात राहायचं इतकंच काय ते काम आता उरलेलं आहे. बाप म्हणतच असतो अजून मी काही म्हातारा झालो की काय, अजून मी मेहनत करू शकतो, म्हणून काय आपण त्याला करा मेहनत असं म्हणत नाही. शेवटी निवृत्ती कशासाठी असते याचं साधं भान असू नये याचंच आश्चर्य आहे.
मध्यंतरी लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केलेली होती. घोषणा फक्त, कारण त्यानंतर काय झालं, कशी आंदोलनं झाली याचा तपशीलवार खुलासा अजित पवार यांनी केलेलाच आहे. जर राजीनामा द्यायचाच नव्हता तर त्यांनी तो का दिला हा पण प्रश्नच आहे. त्यावेळी ते जे काही झालं ते महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. त्यातून एकच अर्थ निघू शकतो, तो म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आपल्या हातातील सत्ता काही केल्या सोडता सोडवत नाही असाच हा प्रकार आहे. त्यामुळेच अजित पवार हे वारंवार त्यांच्या वयावरून जाहीरपणे बोलत आहेत. आयुष्यात कुठंतरी थांबणं हा प्रकार असतो, पण त्याला इथं कोलदांडा मिळालेला आहे. अजित पवार यांनी फारकत घेऊन आपल्या मागे महाराष्ट्रातील किती नेते आहेत ते दाखवून दिलेलं आहे. त्यांचा हा निर्णय यशस्वी कसा ठरला ते मध्यंतरी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवरून दिसून सुद्धा आलेलं आहे. पण मान्य करायचं नाही ही प्रवृत्ती असल्यामुळं त्यांना रोज लक्ष केलं जातं. महाराष्ट्रातील राजकारणात आपलं अस्तित्व अजित पवार यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे, आणि तेच जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या नेत्यांना बोचत आहे. राजकारणात कोण कुणाला ऐतं देत नसतं, ते स्वतःला निर्माण करावं लागतं आणि त्यासाठी महत्त्वाकांक्षा असावी लागते. ज्यांना वडिलांच्याच जीवावर कायम आपलं अस्तित्व ठेवायचं आहे त्यांना हे समजणार नाही. आपले आपण काहीतरी करू शकतो याची भावना त्यासाठी निर्माण व्हावी लागते. याचा अर्थ वडिलांना सोडून दिलं असा होत नाही. त्यासाठी वडिलांनी पण तशी भूमिका घ्यावी लागते, मनाचा मोठेपणा दाखवावा लागतो. तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.